बाळापूर येथे दोन दिवसात दोन पॉझिटिव्ह एकाचा मृत्यू बाळापूर शहरात दोन दिवसात दोन कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून एका रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे त्यामुळे बाळापूर शहरात परिसरातील भीतीचे वातावरण पसरले आहे यामध्ये पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अकरा जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे तर पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला परिसर सील करण्यात आला असून सील करण्यात आलेल्या परिसरातील चारशे नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे तर पुढील चौदा दिवसांपर्यंत तपासणी सुरू राहणार असल्याची माहिती तर पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेल्या परिसराचे सर्वेक्षण उपविभागीय अधिकारी रमेश पवार तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी नगर परिषदेचे मुख्याधिकारी गोपीचंद पवार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भावना हाडोळे आदींनी केले असून संबंधितांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे राजकुमार चिंचोळकर ब्युरो रिपोर्ट अकोला एक्सप्रेस न्यूज वाडेगाव